नवरात्री आधी लागणार सूर्यग्रहण घटस्थापनेवर होणार का परिणाम? यंदा नवरात्राच्या एक दिवस अगोदर सूर्यग्रहण घटस्थापनेवर काय परिणाम होणार, जाणून घ्या सविस्तर. हिंदू धर्मात अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यांचा उद्देश असतो भगवंताची भक्ती करणं. गणेश उत्सव झाल्यावर सगळ्यांना नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. नवरात्र उत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. चैत्र आणि शारदीय नवरात्री सोबतच माघ नवरात्री आणि आषाढ नवरात्री. नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची आराधना केली जाते. शारदीय नवरात्राची सुरुवात यंदा 3 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे. मात्र 2 ऑक्टोबर 2024 ला सूर्यग्रहण आहे. या सूर्यग्रहणाचा नवरात्रीवर काय परिणाम होऊ शकतो, ही माहिती आज आपण पाहणार आहोत. नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गेची पूजा केल्यानं जीवनात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. शारदीय नवरात्रीचा उत्सव दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होतो. नवरात्रीच्या 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. पण यंदा नवरात्री सुरू होण्याच्या 1 दिवस आधी सूर्यग्रहण असणार आहे. हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असून ते भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबर 2024 ला रात्री 9:13 सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर 2024 ला पहाटे 3:17 समाप्त होईल. या सूर्यग्रहणाचा घटस्थापनेवर काही परिणाम पडू शकतो का, याबाबत ज्योतिषांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे किंवा अंशतः झाकतो व पृथ्वीवरील सूर्यप्रकाश कमी होतो किंवा पूर्णपणे अदृश्य होतो. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला खूप महत्त्व दिलं असून या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे. घटस्थापना कधी करता येईल? शारदीय नवरात्राची सुरुवात 3 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे. ज्योतिषी यांच्या मते सूर्यग्रहणाचा नवरात्रावर कोणताही परिणाम होणार नाही. 3 ऑक्टोबर 2024 ला सकाळी शुभ मुहूर्तावर घटस्थापना करता येईल. यंदाच्या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 ते सकाळी 7:22 आहे. परंतु घटस्थापना करण्यापूर्वी तुमचं संपूर्ण घर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून शुद्ध करा. कारण 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असून ग्रहण काळ चांगला मानला जात नाही. अशा स्थितीत सूर्यग्रहणानंतर घराची शुद्धता करणे महत्त्वाचं आहे. घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून झाल्यावर तुळशीच्या रोपातही ते शिंपडावे. संपूर्ण घर शुद्ध झाल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतरच विधीनुसार शुभ मुहूर्तावर घटस्थापना करा. शारदीय नवरात्रीत सप्तधान्य का पेरले जाते, जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.